पुजारी आणि आपण समोर उपस्थित सर्व रसिक बंधू भगिनी, सर्वप्रथम या पुलोत्सवाचे जे आयोजक करते धरते आणि या परिसंवादाचे ज्यांनी आयोजन केलंय त्या साहित्य परिषदेच्या सर्व शाखा या सर्वांच्या प्रती सुरुवातीलाच मी ऋण व्यक्त करतो. गेले 3 दिवस आपण पुलमय झालो आहोत असं म्हटलं तरी चालेल. पुलांच्या साहित्याचे आणि जीवनाचे जे जे सर्व पैलू आहेत त्या पैलूंवर या 3 दिवसात मला वाटतं प्रकाश पडलेला आहे. आम्ही आता 3 जण आणखी काय वेगळं बोलणार अशी कदाचित मानसिकता किंवा भावना मनात येऊ शकते, पुनरुक्ती सुद्धा होऊ शकेल, पण तरी सुद्धा मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्राला पुलांनी इतकं भरभरून दिलंय. आताच आम्ही बोलत होतो मंगलाताई गोडबोले यांनी इतकं भरीव काम करून ठेवलेलं आहे पुलांबद्दल. पुलांच्या समग्र साहित्याचा आणि त्यांच्या एकूण जीवन प्रवासाचा वेध घेणारी त्यांची काही निवडक पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत त्यांचं चांदणे स्मरणांचं हे अलीकडेच प्रकाशात आलेलं आहे. ते वाचलं तरी आपल्याला पुलांच्या जीवनाचा एकूण आलेख नजरेसमोर येतो. जे ज्यांनी सुरुवात करून दिली आहे खरं म्हणजे पुलांवर बोलायचं आहे पण इथं हसवणूक फारशी होणार नाही असं मला वाटतंय. आमचे मिलिंद जोशी हे काही कारणानं आज नाही आहेत, नाहीतर त्यांच्याकडे आम्ही त्या दृष्टीने आशेने पाहणार होतो. पण जे जे जसं म्हणाले की पुलांबद्दल मंगलातेंना इत्थंभूत माहिती आहे, जे जे पुलांना भेटले पुलं जे ज्यांना भेटले मला असं वाटतं व्यक्ती आणि वल्ली पुलांनी ज्या लिहिल्या त्यात एक वल्ली आपले जे जे सुद्धा आहे. त्यांच्यावर जरी लिहिलं नसलं पुलांनी तरी त्यांनी सुरुवात छान केली. खरं म्हणजे स्मरण रंजन ज्याला आपण नॉस्टेलजिया म्हणतो त्या नॉस्टेलजियात आपल्याला रमायला आवडतं. पुलोत्सव आपण साजरा करतो आहोत हे एक प्रकारचं स्मरणरंजन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नॉस्टेलजियात रमण्यासाठी मुळात नॉस्टेलजियात चांगला होण्यासाठी आधीचा वर्तमान चांगला असावा लागतो. महाराष्ट्राच्या तत्कालीन वर्तमानाला साहित्य संस्कृतीचं प्रसन्नचित्त चिरंतन हस्त्र तोरण पुलांनी बांधलाय असं मला वाटतं. त्यांनी आम्हाला भाषेवर प्रेम करायला शिकवलं. पुलांनी भाषेवर प्रेम करायला शिकवलं. पुलांनी आम्हाला इतर भाषांवरही प्रेम करायला शिकवलं. गाण्या बजावण्यातील परमानंदाची पर्वणी नेमकी काय असते याची सुरेल अनुभूती पुलांनी आम्हाला दिली. त्याचबरोबर पुलांनी सामान्यांना असामान्य चेहरा दिला. स्वतःवर हसायला शिकवलं. मध्यमवर्गीय सुखवस्तू अवकाशाला गवसणी घालतानाच पुलांनी अमंग भेदाभेदांना आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात अजिबात थारा दिला नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या कृतज्ञतेच्या सामाजिक कळवळ्याला कृतिशीलतेची जोड होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या अबोल कृतीतून त्यांनी महाराष्ट्राला देणाऱ्याचे हात हाती घ्यायला शिकवलंय. आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही इतकं भरभरून पुलांनी आपल्याला दिलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. मी माझ्या या विवेचनात काही मोजक्याच मुद्द्यांवर आपलं लक्ष वेधणार आहे. शब्द आणि ध्वनीच्या माध्यमातून श्रुतींचा अवकाश समृद्ध करण्याचं काम पुलांनी आकाशवाणीच्या सेवेत असताना केलंय. दूरदर्शनचे तर ते आपल्या देशातले सांस्कृतिक दूत ठरले असं म्हटलं तरी चालेल. दूरदर्शनच्या सांस्कृतिक खिडकीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची गुढी त्यांनी उभारली आणि देशवासियांना जे दर्शन घडवलं ते महाराष्ट्रासाठी आजही अभिमानाचा विषय ठरावा असं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर, पी जी वुडहाऊस, चार्ली चॅप्लिन